तर मित्रांनो, आता आपण ट्रॅफिक सिग्नल पाहिलेला आहे. यानंतर ज्या वेळेस तुम्ही शाळेत जाणार किंवा रस्ता क्रॉस करणार, अशा वेळेस तुम्ही रस्ता कसा क्रॉस करणार, तुम्हाला ह्यावेळेस क्रॉसिंगची गरज असेल. ही क्रॉसिंग कुठली असते माहीत आहे का तुम्हाला? ही क्रॉसिंग म्हणजे झेब्रा क्रॉसिंग असते. याला झेब्रा का म्हणतात माहिती का? तुम्ही झेब्रा कधी बघितला आहे का चित्रात किंवा व्हिडिओमध्ये, किंवा तुम्हाला शाळेत कधी दाखवला आहे का? झेब्रावर जसे काळे आणि पांढरे असे दोन कलरच्या रेषा असतात, तशाच रेषा ह्या झेब्रा क्रॉसिंगवर असतात, म्हणूनच तिला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. बरोबर आहे. तर आता या झेब्रा क्रॉसिंग ज्या चित्रात दाखवल्याप्रमाणे जी झेब्रा क्रॉसिंग आहे, त्यावर तुम्ही कधी रस्ता क्रॉस करणार हे माहीत आहे का तुम्हाला? कारण की पादचाऱ्यांना जर रस्ता क्रॉस करायचा आहे, तर त्यावेळेस झेब्रा क्रॉसिंगच्या वर लावलेला एक सिग्नल असतो, त्या सिग्नलमध्ये रेड म्हणजे लाल आणि ग्रीन म्हणजे हिरवा असे दोन कलरचे लाईट असतात, जसे ह्या चित्रात दाखवलेलं आहे. ज्यावेळेस पादचाऱ्यांसाठी ग्रीन कलरचा म्हणजे हिरवा लाईट लागेल, त्याच वेळेस तुम्ही ही झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केली पाहिजे. तर मित्रांनो, झेब्रा क्रॉसिंगवर लाल लाईट चालू असताना तुम्ही कधीही जायचं नाहीये, कारण की त्यावेळेस अपघात होण्याचे चान्सेस असतात. म्हणून नेहमी हिरवा लाईट लागल्यानंतरच तुम्ही झेब्रा क्रॉसिंग क्रॉस करा.